मी नंदकुमार शांताराम सुर्वे, सरस्वती विद्यानिकेतन विक्रोळी पार्क साइट या शाळेतील मराठी विषयाचे अध्यापन करणारा शिक्षक। जिवंत मनाच्या तरुण तडफदार महत्वाकांक्षी विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण निबंध लेखन या प्रश्नाचा विचार करत होतो आणि त्यातीलच आता मी जो विषय घेणार आहे तो निबंध लेखनातील महत्त्वाचा भाग आत्मवृत्तपर निबंध लेखन, त्याला मनोगतात्मक निबंध लेखन असं देखील म्हटलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, या निबंध लेखनाचं प्रमुख वैशिष्ट्य जर आपण विचारात घेतलं तर हा निबंध नेहमी प्रथम पुरुषी एकवचनी भाषेत लिहिला जातो। हा निबंध लिहित असताना ज्या विषयावर आपल्याला लिहायचं आहे, जो घटक आपल्याला दिलेला असतो, त्या संदर्भात तऱ्हेतऱ्हेच्या आठवणींनी सजलेले स्वतःचे सुखदुःख मांडणारे सांगणारे असे आत्मवृत्त हवे। आणि असं आत्मवृत्त लिहायचं असेल तेव्हा तुमच्याकडे मी सांगितलेल्या निबंध लेखनातील पंचप्राणापैकी एक प्राण महत्त्वाचा ठरतो, तो म्हणजे निरीक्षण। अतिशय सूक्ष्म निरीक्षण शक्तीच्या सहाय्याने तुम्हाला त्या घटकाचं निरीक्षण करावं लागतं। निबंध लेखनामध्ये आत्मवृत्तात्मक निबंध लेखन करताना त्यात मृत्यूचा उल्लेख कधी करायचा नसतो। ज्याच्या भूमिकेतून आपण तो लिहिणार आहोत त्या संदर्भात आपल्याकडे भरपूर माहिती असली पाहिजे। विशेषतः निर्जीव वस्तू आत्मवृत्त सांगतात आणि सजीव मनोगत सांगतात, हा एक महत्त्वाचा फरक तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे। जेव्हा एखाद्या निर्जीव वस्तूचं आत्मवृत्त असतं आणि सजीवाचं मनोगत असतं, या गोष्टी मात्र तुमच्या लक्षात येणं गरजेचे आहे। मनोगतात्मक किंवा आत्मवृत्तात्मक निबंध प्रकारामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, घटक कोणताही असो, मग तो निर्जीव असो अथवा सजीव असो, तुम्हाला त्याची कथा, त्याची व्यथा आणि त्याची अपेक्षा या तीन घटकांना डोळ्यासमोर ठेवायचं आहे। हे तीन घटक आत्मवृत्तात्मक निबंध लेखनामध्ये फार महत्त्वाचे आहेत बाळा। आणि हे जर तीन घटक तुमच्याकडे असतील किंवा त्याचा तुम्ही अभ्यास केलेला असेल, सूक्ष्म निरीक्षण केलेलं असेल, तर कथेचा परिच्छेद समजा दोन लिहिलेत, व्यथेचे दोन आणि अपेक्षेचा दोन किंवा एक, असे साधारणपणे 5 ते 6 परिच्छेदामध्ये आपला निबंध पूर्ण होऊ शकतो। निबंध लिहिताना घाबरून जायचं नाही कधी। असा निबंध लिहायचा की परीक्षकाला देखील पेपर तपासताना असं वाटलं पाहिजे की अरे मी सुद्धा या 15-16 वर्षाचा असताना इतका चांगला विचार केला नव्हता, इतका सुंदर विचार या विद्यार्थ्यानं केलेला आहे, त्यामुळं मला निबंध लेखनात मार्क कमी करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही। विद्यार्थी मित्रांनो, निबंध तपासत असताना तुमची वैचारिक पातळी, तुमचं वय हे लक्षात घेऊन निबंध तपासावा लागतो। आमच्या वयाचा विचार करून नाही निबंध तपासता येणार। आणि म्हणून
विद्यार्थी मित्रांनो, न घाबरता या प्रश्नाला तुम्ही सामोरे जा। आज मी तुमच्यासाठी एक असा विषय घेऊन आलेलो आहे। मी राष्ट्रध्वज बोलतोय। आत्मवृत्तात्मक निबंध प्रकार आहे। पाहूया आपण या निबंधाची सुरुवात कशी करता येते। चल, अरे रे काय मुलं तुम्ही, 2 मिनिटांसाठी हातात घेतलं आणि चक्क जमिनीवर टाकून सुद्धा दिलं। एवढंच नाही तर मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टर्फल उचलणार नाही, या टिळकांच्या बाण्याने मीच का उचलू अशा तुच्छ प्रश्नाला प्रत्युत्तर म्हणून माझ्या अंगा खांद्यावर पायही दिलेत, अक्षरशः तुडवलत पडलं। काय म्हणावं काय तुम्हाला, निर्दयी, निष्ठुर का पाषाण हृदय की आणखी काही? भावी पिढी म्हणे भावी पिढी काय दिवे लावणार आहेत कुणास ठाऊक। आता कोरड्या चेहऱ्याने म्हणाल, आम्हाला यातलं काही कळलं नाही, कुणाला हातात घेतलं कुणाला टाकून दिलं। सांगतो तेही मीच सांगतो, नाहीतर तुम्ही चाणाक्ष कुठे आहात म्हणा। मी आपल्या देशाचा, हो आपल्या देशाचा मानाने फडकणारा राष्ट्रध्वज बोलतोय। तिरंगा काय झालात ना आश्चर्यचकित मित्रांनो, असे अचंबित होऊ नका। मी मनाशी ठरवलं, आज काही झालं तरी थोडस धडधडस करायचं, किती म्हणून सहन करायचं। आज नाही उद्या तोंड उघडावंच लागणार होत। थोडा विचार करा, तुम्हाला कुणी असं लोळवलं, तुमच्या अंगा खांद्यावर पाय दिले तर किती यातना होतील ना तुम्हाला। मग माझा विचार करा ना, निदान आजच्या दिवशी तरी। आज किती पवित्र दिवस, आज 15 ऑगस्ट, खूप पवित्र दिवस। या देशाचे भावी नागरिक तुम्ही, निदान आजच्या दिवशी सुद्धा तुम्हाला माझं रक्षण करणं जमत नाही तर भविष्यात या देशाचं रक्षण कसं करणार? काही खरं नाही या देशाचं। एक काळ असा होता तुमच्यासारख्या शाळकरी शिरीष कुमारने इंग्रजांच्या पाशवी अत्याचाराला बळी पडत असताना देखील मी जमिनीवर माती पडू नये म्हणून स्वतःच्या छातीशी कवटाळले, मातृभूमीवर उताने पडून मला छातीशी कवटाळलं आणि इंग्रजांच्या पाशवी गोळीबारानं त्याच्या छातीची चाळण झाली होती, त्याच्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या, त्या रुधिराभिषेकानं मी अक्षरशः नाहून निघालो होतो। अशा असंख्य क्रांतिकारकांना माझा अपमान म्हणजे संपूर्ण भारतभूचा अपमान वाटायचा। माझ्यासाठी त्यांनी चक्क प्राणाचीही आहुती दिलेली। स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात स्वतःच्या समिधा हसत हसत अर्पण केलं। इंग्रजांनी मला तुडवलेलं त्यांना कदापि मान्य नव्हतं। माझ्या रक्षणासाठी त्यांनी प्राणांची बाजी लावली, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं ते फक्त आणि फक्त माझ्यासाठीच। माझा मान म्हणजे त्यांच्यासाठी संपूर्ण भारतभूचा मान होता। किती सुखी होतो मी तेव्हा, आणि मुख्य म्हणजे सुरक्षित सुद्धा।
आंदोलने, चळवळी, मोर्चे सगळीकडे मोठ्या दिमाखात मिरवायचो मी. 15 ऑगस्ट 1947 तर माझा मान विचारूच नका. 14 ऑगस्ट रात्रीचे 12 वाजले होते. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते लाल किल्ल्यावर मला फडकवण्यात आलं. युनियन जॅकला वाकुल्या दाखवत मी लाल किल्ल्यावर फडकलो ते आज तागायत. अजूनही काही ठिकाणी मला सन्मानपूर्वक वागणूक मिळते. महान नेत्यांच्या, महान व्यक्तींच्या एवढंच नाही तर माझ्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवून, डोळ्यात तेल घालून माझ्या देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या माझ्या सैनिकांच्या पार्थिवावर मी त्यांची सोबत करतो. 26 जानेवारी 15 ऑगस्ट या दिवशी मी मानाने फडकतो. पण कधी कधी पापी भ्रष्टाचारानं बरबटलेले हात मला फडकवतात ना, तेव्हा मात्र दुःख होते. आणि एकदा का तुमच्या हातात पडलो की लागलीच माझी वाट. मुलांनो, मला तुम्हावर रागवायचं नाहीये की ओरडायचंही नाही. फक्त एकच सांगायचंय की माझ्यावरचे हे 3 रंग आणि अशोक चक्राकडे उघड्या डोळ्यांनी पहा. माझा केशरी रंग उल्हासाचं, चैतन्याचं प्रतीक. माझा पांढरा रंग शांततापूर्ण शांतीचं, तर हिरवा रंग हरित क्रांतीचं, सुबत्तेचं प्रतीक. आणि या तिन्हींच्या मध्ये असणारं अशोक चक्र सतत गतिशील रहा, प्रगती करा असंच सुचवतं. या तिन्हींचं रक्षण करा रे, त्यांना तुडवू नका. या भारत देशाला, भारताच्या प्रतीकाला तुडवू नका. मुलांनो, आजही दही घाल हातावरी रणा बाळ जाई, दही घाल हातावरी रणा बाळ जाई, चुडा तुझा सावित्रीचा सांभाळ ग बाई, चुडा तुझा सावित्रीचा सांभाळ ग बाई, असं सांगणाऱ्या थोर माता व सुना माझ्या संरक्षणासाठी आपल्या मुलाला, पतीला आनंदाने युद्धभूमीवर जाण्यास सांगतात, तेव्हा माझे डोळे अक्षरशः भरून येतात. मुलांनो, तुम्ही सुद्धा असेच व्हा, असेच व्हा, असेच व्हा, व्हाल ना. जय हिंद.